Hi everyone and welcome to the English class of 7th standard and today we are doing lesson number 3.3 A Crow in the House. तर आपण लेसन नंबर 3.3 करतोय अ क्रो इन द हाऊस. तुम्ही नवीन असाल चॅनलसाठी तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल, कारण तुम्हाला नवीन व्हिडिओज मिळतील. आणि 7th स्टँडर्डची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ओके, ज्याच्यामध्ये 7th स्टँडर्डचे सगळे लेसन्स असणार आहेत. तर आपण हा लेसन सुरू करतोय अ क्रो इन द हाऊस. द यंग क्रो हॅड फॉलन फ्रॉम इट्स नेस्ट and was fluttering about the road in danger of being crushed by a cart or a tonga or seized by a cat when I picked it up and brought it home. तर हा जो लेखक आहे तो एका कावळ्याची गोष्ट सांगतोय की एक कावळा त्याला कसा रस्त्यावर सापडला. एक छोटा कावळा, अ यंग क्रो हॅड फॉलन फ्रॉम इट्स नेस्ट, म्हणजे तो आपल्या नेस्ट मधून खाली पडला होता, घरट्यातून खाली पडला होता आणि तडफडत होता. वॉज फ्लटरिंग अबाउट ऑन द रोड, तर खाली पडून तो असा तडफडत होता रस्त्यावर, त्याला जखमा झाल्या होत्या, त्याला इजा झाली होती. ही वॉज इन डेंजर. ओके, कसलं कुठलं डेंजर होतं त्याला? बाय बीइंग क्रश्ड बाय अ कार्ट ऑर अ टांगा. तर एखादा टांगा किंवा एखादा घोडागाडी ह्याच्या खाली तो येऊ शकत होता. ओके, त्याच्यावरनं एखादी टांगा किंवा एखादी घोडागाडी त्याच्या अंगावरून जाऊ शकली असती किंवा एक मांजर त्याला पकडून मारू शकत होतं. सीज्ड बाय अ कॅट, सीज्ड म्हणजे एका मांजराच्या तावडीत सापडणं, सीज्ड म्हणजे तावडीत सापडणं, तर तो एका मांजराच्या तावडीत सापडू शकला असता. और सीज्ड बाय अ कॅट व्हेन आय पिक्ड इट अप अँड ब्रॉट इट होम, तर त्या लेखकाने त्यांना उचललं आणि घरी घेऊन गेलं. इट वॉज इन अ सॉरी कंडिशन, सॉरी कंडिशन म्हणजे एकदम दयनीय स्थिती होती त्याची. बिग गॅपिंग अँड हेड ड्रॉपिंग अँड वी डीड नॉट एक्सपेक्ट इट टू लिव्ह. बिग गॅपिंग म्हणजे तिचं चोच उघडी होती, गॅपिंग म्हणजे चोचीमध्ये गॅप होतं, असं तोंड उघडं होतं, बेशुद्ध पडल्यावर कसं तोंड उघडं होतं तसं तोंड उघडं होतं आणि त्याची मान पडली होती. हेड ड्रॉपिंग, सरळ मान तो ताट धरू शकत नव्हता, मान खाली पडली होती. बिग गॅपिंग अँड हेड ड्रॉपिंग अँड वी डीड नॉट एक्सपेक्ट इट टू लिव्ह, तर त्यांनी त्याची वाचण्याची शक्यता खूप कमी होती. सगळ्यांना वाटत होतं की तो आता वाचणार नाहीये. ओके, वी डीड नॉट एक्सपेक्ट, त्यांनी अपेक्षाच केली नव्हती की तो वाचेल. बट माय ग्रँडफादर अँड आय डीड आर बेस्ट टू ब्रिंग इट राऊंड, तर आजोबांनी आणि या लेखकांनी खूप प्रयत्न केले, डीड दे आर बेस्ट, खूप प्रयत्न केले की त्याला जिवंत ठेवण्याचा. टू ब्रिंग इट राऊंड म्हणजे त्याला व्यवस्थित परत शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न. टू ब्रिंग इट राऊंड, वी फेड इट बाय प्रायझिंग इट्स बीक जेंटली ओपन विथ अ पेन्सिल पुशिंग इन अ लिटल ब्रेड अँड मिल्क, तर त्यांनी एक पेन्सिल घेऊन त्याची चोच उघडण्याचा प्रयत्न केला. फेड इट बाय प्रायझिंग इट्स बीक, प्रायझिंग इट्स बीक जेंटली म्हणजे त्याची चोच पेन्सिलनी हळूहळू जेंटली ओपन करण्याचा प्रयत्न केला. प्रायझिंग इट्स बीक जेंटली ओपन म्हणजे ती बीक ओपन करणं, बीकवर काहीतरी काम करणं, म्हणून त्याला प्रायझिंग इट्स बीक, बीक ओपन करण्याचं काम केलं. सो प्रायझिंग इट्स बीक जेंटली ओपन विथ अ पेन्सिल अँड पुशिंग अ लिटल ब्रेड अँड मिल्क, दूध आणि थोडासा ब्रेडचा तुकडा आतमध्ये त्याच्या उघडलेल्या चोचीमध्ये ढकलून दिलं पेन्सिलच्या सहाय्याने. ओके, अँड देन रिमूव्हिंग द पेन्सिल टू अलाव इट टू स्वॉलो, मग ते हळूवार पेन्सिल बाजूला काढली कारण त्याला ते घास भरवलेला गिळता यावा म्हणून. स्वॉलो म्हणजे गिळणं. ओके, अलाव इट टू स्वॉलो. वी वेरीड दिस डायट ओकेजनल डोसेस ऑफ ग्रँडमदर्स होम मेड प्लम वाईन, सो हे जे ब्रेड आणि दूध त्याला द्यायचे त्याच्याबरोबर ते त्याला त्याच्या आजीने बनवलेलं होम मेड प्लम वाईन, वाईन जे असते एका प्लम नावाच्या फळाची वाईन बनवलेली तिच्या आजीने, ती त्याला आलटून पालटून द्यायची. वी वेरीड हिज डायट विथ ओकेजनल डोसेस ऑफ ग्रँडमदर्स होम मेड प्लम वाईन, वेरीड म्हणजे चेंज केलं डायट विथ ओकेजनल डोसेस म्हणजे थोड्या थोड्या वेळाने त्या वाईनचे डोस त्याला ते देऊ लागले. आणि ह्याचा रिझल्ट काय झाला? ऍज अ रिझल्ट द यंग क्रो वॉज सून ऑन द रोड टू रिकव्हरी, तर तो रोड टू रिकव्हरी म्हणजे बरा होण्याच्या मार्गावर. ओके, तर तो छोटा कावळा लगेचच बरा होण्याच्या मार्गावर होता. द यंग क्रो वॉज सून ऑन द रोड ऑफ रिकव्हरी. ही वॉज ऑफर्ड हिज फ्रीडम बट ही डीड नॉट टेक इट, म्हणजे त्याला
उडून जाण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं होतं, म्हणजे त्याला बरं झाल्यावर सोडून देण्यात आलं होतं. पण तो जायला तयार नव्हता, त्याला तो फ्रीडम नको होता, त्याने तो फ्रीडम घेतला नव्हता. ही डीड नॉट टेक इट. इन्स्टेड ही मेड हिमसेल्फ ॲट होम इन द हाऊस. तर त्याच्या बदल्यात त्याने काय केलं, तर घरातच आपलं घर बनवलं, स्वतःच त्यांच्या घरात आपलं घर बनवलं. इन्स्टेड ही मेड हिमसेल्फ अ होम इन द हाऊस. ग्रँड मदर आंट मेबल, त्या लेखकाची ग्रँडमदर आजी, तिचं नाव होतं मेबल, आंट मेबल. अँड इवन सम ऑफ द ग्रँडफादर्स पॅट्स ऑब्जेक्टेड. तर आजोबांचे काही पाळीव प्राणी होते, त्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं, त्यांना सुद्धा हा कावळा येऊन राहिलेला आवडलं नव्हतं. ओके, ग्रँडफादर्स पॅट्स म्हणजे पाळीव प्राणी, पॅट्स ऑब्जेक्टेड. बट देर वॉज नो वे ऑफ गेटिंग रिड ऑफ द बर्ड. पण त्यांना कुठलाही मार्ग दिसत नव्हता की त्याला हाकलून लावायचं. गेट रिड ऑफ द बर्ड म्हणजे त्या कावळ्यापासून सुटका, त्याला पळवून लावायचं कुठलंही साधन दिसत नव्हतं. देर वॉज नो वे, कुठलीही वाट नव्हती की त्याला हाकलून द्यावं. देर वॉज नो वे ऑफ गेटिंग रिड ऑफ द बर्ड. ही टूक ओव्हर द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द हाऊस. तर त्याने जणू कब्जाच केला होता सगळ्या घरावर. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे घरावर हक्क गाजवला होता किंवा राज्य करत होता तो कावळा, आपलंच घर समजून राहत होता, त्याचा त्या घरावर अधिकार जसा बसला होता, त्याने अधिकारच जमवला होता त्यांच्या घरावर. वी वर नॉट शुअर दॅट ही वॉज मेल बट वी कॉल्ड हिम सीझर. तो कावळा पुल्लिंग होता का स्त्रीलिंग होता, मेल होता का फिमेल होता हे माहीत नव्हतं, तरी पण त्या लेखकाने त्याचं नाव सीझर ठेवलं, त्याला मेल कावळा समजून. ओके, बिफोर लॉंग सीझर वॉज जॉईनिंग अस ॲट मील टाइम्स बिसाइड्स फाइंडिंग हिज ओन ग्रब्स ऑर बीटल्स इन द गार्डन. तर बिफोर लॉंग म्हणजे लगेचच, म्हणजे तो सीझर लगेचच त्यांना जेवणाच्या टेबलवर त्यांच्या बरोबर जेवण जेवू लागला. ही वॉज जॉईनिंग अस ॲट मील टाइम्स बिसाइड्स फाइंडिंग हिज ओन ग्रब्स ऑर बीटल्स इन द गार्डन. स्वतःच किडे मकोडे किंवा छोटे काय काय जे खायचे जीवजंतू असतात ते खायचं आणि मग ह्यांना जेवायला ह्यांच्यासोबत बसायचं. ही डान्स्ड अबाउट ऑन द डायनिंग टेबल अँड गेव अस नो पीस अंटील ही हॅड बीन गिव्हन हिज स्मॉल बोल ऑफ मीट अँड सूप अँड व्हेजिटेबल्स. तर तो सगळ्या टेबलवर उड्या मारायचा, नाचायचा डायनिंग टेबलवर, आणि त्यांना स्वस्त जेवू द्यायचं नाही, आरामात शांतपणे जेवू द्यायचं नाही. त्याला त्याचं मटण, त्याची भाज्या आणि सूप हे सगळं त्याला दिल्याशिवाय तो त्यांना स्वस्त शांततेत जेवू द्यायचं नाही. ही गेव अस नो पीस शांतता अंटील ही हॅड बीन गिव्हन ही स्मॉल बोल, त्याच्या वाटीमध्ये मांस मीठ सूप, भाज्यांचा सूप किंवा मटणाचा सूप आणि व्हेजिटेबल्स भाज्या त्याला दिल्याशिवाय तो शांत बसायचं नाही, त्यांना जेवू द्यायचं नाही. ही वॉज ऑलवेज रेस्टलेस फिजेटिंग अबाउट इन्व्हेस्टिगेटिंग थिंग्स. तर नेहमी त्याची चुळबुळ सुरू असायची. ही वॉज रेस्टलेस आणि फिजेटिंग म्हणजे इकडे तिकडे धावणं, इकडे तिकडे फिरणं, आणि ही गोष्ट बघ ती गोष्ट बघ, प्रत्येक गोष्टीत कुतूहल, इन्व्हेस्टिगेशन करायचं तो प्रत्येक गोष्टीचा, अबाउट इन्व्हेस्टिगेटिंग थिंग्स. ही वुड हॉप अक्रॉस अ टेबल टू एम्प्टी अ मॅच बॉक्स ऑफ इट्स कंटेंट ऑर रिप द डेली पेपर टू श्रेड्स ऑर ओव्हरटर्न अ वेज ऑफ फ्लॉर्स ऑर टू गेट अ टेल ऑफ वन ऑफ द डॉग्स. तर तो कुठल्या गोष्टी, कुठल्या कुठल्या गोष्टी मस्ती करायचा, गोंधळ घालायचा, तर तो टेबलावर उड्या मारायचा. काड्याची पेटी, मॅच बॉक्स, ती सगळी उलटून टाकायचा, त्यातल्या सगळ्या काड्या अस्ताव्यस्त फेकून द्यायचा. ओके, मॅच बॉक्स ऑफ इट्स कंटेंट म्हणजे मॅच बॉक्समधल्या ज्या काड्या असतात त्या सगळ्या फेकून द्यायचा. ऑर रिप द डेली पेपर टू श्रेड्स, तर न्यूजपेपर असायचा त्याचे फाडून तुकडे तुकडे करून द्यायचा. श्रेड्स म्हणजे त्याचे तुकडे करायचे. रिप द पेपर टू श्रेड्स ऑर ओव्हरटर्न अ वेज ऑफ फ्लॉर्स, तर फुलं घातलेला एक फ्लॉवरपॉट असायचा, वाज असायचा, तो उलटा करून टाकायचा, त्याच्यातली सगळी फुलं फेकून द्यायचा. ऑर टक द टेल ऑफ वन ऑफ द डॉग्स, तर त्या कुत्र्याची कुठली शेपटी असते त्याला त्याच्याबरोबर छेडखानी करायची. कुठलाही पाळीव प्राणी घरात असला, मांजर किंवा कुत्रा, त्याच्या शेपटीबरोबर मस्ती करायची किंवा त्याची शेपटी ओढायची वगैरे. द क्रो विल बी द रुईन ऑफ अस, तर कोण म्हणाल्या, आजी म्हणाल्या, ग्रंबल्ड ग्रँडमदर पिकिंग मेरीगोल्ड ऑफ द कार्पेट. तर त्यांनी वाज मधनं मेरीगोल्ड नावाची फुलं जी असतात ती फेकली होती खाली, ती उचलता उचलता त्या म्हणाल्या हा कावळा जो आहे तो सगळं डिस्ट्रॉय करणार आहे, खराब करणार आहे, रुईन करणार आहे. द क्रो विल बी द रुईन ऑफ अस, आपल्याला तो त्रास देणार आहे. ग्रंबल, ग्रंबल म्हणजे किरकिरत बोलायला लागल्या,
एकदम रागारागाने किंवा असे स्वतःशीच पुटपुटल्या, ग्रंबल म्हणजे कंप्लेन केल्यासारखं, कंप्लेन सुरामध्ये बोलायला लागल्या. आणि पिकिंग मॅरीगोल्ड ऑफ द कार्पेट, कार्पेटवर पडलेली फुलं ते उचलता उचलता असं बोलू लागले आणि म्हणाले, कांट यू कीप हिम इन द केज, तर त्याला पिंजऱ्यात ठेवूया का आपण. तर त्याने विचारलं स्वतःच्या आजोबांना किंवा त्या लेखकाला विचारलं की कांट यू कीप हिम इन द केज, त्याला त्या पिंजऱ्यामध्ये ठेवता येत नाही का तुम्हाला. तर वी डीड ट्राय किपिंग सीझर इन अ केज बट ही वॉज सो अँग्री अँड ऑब्जेक्टेड विथ सच फिअर्स कॉविंग अँड फ्लॅपिंग दॅट इट वॉज बेटर फॉर आर नर्व्स अँड पीस ऑफ माइंड टू गिव्ह हिम द रन ऑफ द हाऊस. तर त्या सीझरला, त्या कावळ्याला त्यांनी पिंजऱ्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. वी डीड ट्राय किपिंग सीझर इन अ केज बट तो एवढा रागाराग करायचा, ही वॉज सो अँग्री अँड ऑब्जेक्टेड, म्हणजे त्याला ते आवडत नव्हतं, त्याने ऑब्जेक्शन घेतलं होतं की तो मोठमोठ्याने काव काव करायचा, ओढायचा. अँड ऑब्जेक्टेड विथ सच फिअर्स, म्हणजे मोठा आवाज, कर्कश आवाज, आणि फिअर्स कॉविंग, म्हणजे काव काव कावळ्याचा जो आवाज असतो तो, अँड फ्लॅपिंग, पंख फडफडायचा. अँड इट वॉज बेटर फॉर आर नर्व्स, तर आमच्या डोक्याला तो बाहेरच असलेला बरा होता. नर्व्स म्हणजे आपलं सहनशक्ती. आय एम गेटिंग ऑन माय नर्व्स म्हटलं म्हणजे मला खूप राग येतोय असं आपण म्हणतो ना तसं. इट वॉज बेटर फॉर आर नर्व्स, आपल्या डोक्यासाठी चांगलं होतं की तो पिंजऱ्याच्या बाहेरच घरात सगळीकडे फिरताना ठीक होता. दॅट इट वॉज बेटर फॉर आर नर्व्स अँड पीस ऑफ माइंड, आपल्या मनाच्या शांततेसाठी आमच्या. इट वॉज बेटर टू गिव्ह हिम द रन ऑफ द हाऊस, तो घरात जिथे सिकडे सगळीकडे फिरतो तेच बरं होतं, तेच त्याला परमिशन दिलेली बरी होती पिंजऱ्यात ठेवण्यापेक्षा. ही डीड नॉट शो एनी इन्क्लिनेशन टू जॉईन द अदर क्रोज इन द बनियन ट्री, तर तिथे बनियन ट्री होतं, वडाचं झाड होतं, त्याच्यावर खूप कावळे बसले होते, त्यांच्याबरोबर जॉईन होण्यात त्याला काही इंटरेस्ट नव्हता. ही डीड नॉट शो एनी इन्क्लिनेशन, इन्क्लिनेशन म्हणजे इंटरेस्ट, संमती. ही डीड नॉट वॉन्ट टू जॉईन द अदर क्रोज, त्याला दुसऱ्या कावळ्यांबरोबर त्या वडाच्या झाडावर बनियन ट्रीवर राहायचं नव्हतं. ग्रँड फादर सॅड दिस वॉज बिकॉज ही वॉज रिअली अ जंगल क्रो, तर त्याला त्या कावळ्यांबरोबर राहायचं नव्हतं कारण तो हा खरोखरचा एक जंगली कावळा होता. ओके, अ रेवन ऑफ सॉर्ट्स, रेवन म्हणजे एक प्रकारचा कावळा, मोठी जमात असते, मोठे कावळे असतात ना त्यांना रेवन म्हणतात, ऑर रेवन वॉट एव्हर, तर त्या जातीचा तो कावळा असावा असं आजोबांना वाटलं. अँड प्रॉबब्ली फेल्ट अ लिटल कॉन्टेम्पच्युअस ऑफ व्हेरी ऑर्डिनरी कॅरियन क्रोज, आणि प्रॉबब्ली फेल्ट अ लिटल कॉन्टेम्पच्युअस म्हणजे काय, तर तो जरा त्याला आवडायचे नाही हे कावळे. ओके, त्याला हेट करायचं ह्या कावळ्यांना, जे ऑर्डिनरी कावळे होते, ऑर्डिनरी कॅरियन क्रोज, त्याला तो बहुतेक आवडायचे नाही ते कावळे. बट इट सीम टू मी दॅट सीझर हॅव्हिंग ग्रोन यूज टू लिव्हिंग विथ ह्युमन्स ऑन इक्वल टर्म्स हॅड बिकम स्नॉबिश अँड डिड नॉट विश टू मिक्स विथ हिज ओन काइंड, तर लेखकाला काय वाटलं की तो माणसांबरोबर राहिलेला वाढलेला होता कावळा, म्हणून त्याला बाकीच्या कावळ्यांबरोबर राहायला आवडायचं नाही, म्हणून तो जरा गर्विष्ठ झाला होता. स्नॉबिश म्हणजे गर्विष्ठ. लिव्हिंग विथ ह्युमन्स ऑन इक्वल टर्म्स म्हणजे माणसांबरोबर माणसांसारखंच राहायला शिकला होता, त्यांचे लाईफस्टाईल, माणसं कशी टेबलावर खातात, राहतात घरात, तसं त्याची त्याला राहायची सवय झाली होती, म्हणून तो जरा गर्विष्ठ झाला होता, स्नॉबिश झाला होता, आणि त्याला त्या साध्या कावळ्यांबरोबर राहायची इच्छा नव्हती, मिक्स व्हायची इच्छा नव्हती. अँड डीड नॉट विश टू मिक्स विथ हिज ओन काइंड, त्याच्या प्रकारचे, त्याच्या जमातीचे जे कावळे होते त्यांच्याबरोबर राहायची त्याला अजिबात इच्छा नव्हती. ही वूड इवन स्क्वॅबल विथ हॅरोल्ड अँड हॉर्नबिल, म्हणजे स्क्वॅबल म्हणजे भांडण करणं, क्वारल करणं, क्वारल. ओके, स्क्वॅबल म्हणजे क्वारल करणं, क्वारल म्हणजे भांडण करणं विथ कोणाबरोबर, तर हॉर्नबिल नावाचा एक पक्षी असतो, तर त्याचं नाव हॅरोल्ड ठेवलं होतं लेखकाने त्याच्या आजोबांनी आजीने, हॅरोल्ड द हॉर्नबिल, त्यांच्या एका पिंजऱ्यामध्ये हा पक्षी होता. पर्चिंग ऑन टॉप ऑफ द हॅरोल्ड केज ही वूड पॅक ऍट द बर्ड्स फीट, ऍट द बिग बर्ड्स फीट, तर तो काय करायचा, त्या हॉर्नबिल नावाचे जो पक्षी होता त्याच्या पिंजऱ्यावर जाऊन बसायचा, त्याच्या केजवर, ऑन हॅरोल्ड केज, आणि ते आपल्या चोचीने त्याच्या त्या पक्ष्याच्या पायाला चोचा मारायचा. वूड पॅक ऍट द बिग बर्ड्स फीट, त्याच्या पायावर चोच मारायचा. वेअर अपॉन हॅरोल्ड वूड स्वेअर अँड स्कोल्ड अँड ट्राय टू कॅच सीझर थ्रू द बार्स, तर असं केल्यानंतर तो पक्षी जो होता हॉर्नबिल हॅरोल्ड, तो काय करायचा, ओढायचा जोराने. ओके, रागारागाने ओढायचा आणि त्या पिंजऱ्याच्या जे जाळी होती किंवा ते बार्स होते, सळ्या होत्या,
त्या सळ्यांच्या मधून जाऊन सीझरला मारण्याचा प्रयत्न करायचा किंवा त्याला सीझरला पकडायचा प्रयत्न करायचा. हेरॉल्ड वुड स्वेअर अँड स्कोल्ड, म्हणजे ओढायचा आणि ट्राय टू कॅच सीझर थ्रू द बार्स, त्या सळ्यांमधून त्या पिंजऱ्यातून सीझरला पकडण्याचा प्रयत्न करायचा तो हॉर्नबिल पक्षी. इन मीन टाइम सीझर लर्न टू टॉक अ लिटल एज रेवन्स समटाईम्स डू इन अ क्रॅक्ड थ्रोटी व्हॉइस. तर सीझर आता मोठे जे कावळे होते थोडेसे त्यांची एक भाषा असते वेगळी, तर त्यांची भाषा थोडासा शिकला होता. लर्न टू टॉक अ लिटल एज रेवन्स समटाईम्स डू, कधी कधी ते रेवन्स जसे बोलतात तसं तो बोलायला शिकला होता. आणि कसा तर त्या क्रॅक्ड आवाज मोठ्या घणेड्या आवाजात थ्रोटी व्हॉइस, ओके, त्या आवाजामध्ये थोडं थोडं बोलायला शिकला होता त्या मोठ्या कावळ्यांसारखा. ही वुड सिट फॉर आवर्स आउटसाइड द विंडो, तो तासन तास खिडकीच्या बाहेर बसायचा आणि आपल्या चोचीने त्या खिडकीच्या काचेवर आपटायचा चोच. बँगिंग ऑन द ग्लास विथ हिज बीक अँड कॉलिंग हॅलो हॅलो, तर असं चोचीने काचेवर मारायचं आणि असं वाटायचं की तो हॅलो हॅलो म्हणतोय. ओके, ही सीम टू रिकॉग्नाइज द क्लिक ऑफ द गेट वेन आय केम होम फ्रॉम स्कूल अँड वुड कम टू द डोर विथ अ हॉप स्किप अँड जम्प सेईंग हॅलो हॅलो. तर गेट वाजली की त्याला कळायचं की हा लेखक म्हणजे जो ऑथर तो आलाय घरी शाळेतून, आणि मग तो उड्या मारत वेडीवाकडे स्किपिंग करत हॉपिंग करत जम्पिंग करत तो यायचा आणि हॅलो हॅलो म्हणायचा. आणि आय हॅड ऑल्सो टॉट हिम टू सिट ऑन माय आर्म अँड से किस किस, तर तो त्याला त्या लेखकाने त्याला आपल्या हातावर बसून बसायचं कसं ते शिकवलं होतं आणि त्याच्यानंतर त्याला त्याचा पप्पी कशी घ्यायची ते पण शिकवलं होतं. ओके, अँड से किस किस विच ही प्लेस्ड हिज हेड जेंटली अगेन्स्ट माय माउथ, तर तो आपली चोच त्या लेखकाच्या जवळ आणायचा त्याच्या तोंडाजवळ आणायचा. वन ऑन वन ऑफ द आर्म्स मेबल्स व्हिजिट सीझर अलाइटेड ऑन हर आर्म अँड क्लॅकल्ड किस किस, तर हे जे ऑथरने जे शिकवलं होतं त्याला हातावर बसायचं तसं त्यांनी मेबल आंट मेबलच्या हातावर एक दिवस तो सीझर कावळा बसला. ओके, अलाइटेड ऑन हर आर्म अँड क्लॅकल्ड किस किस, आणि तो तसा किस किस हा शब्द बोलायला लागला. आंट मेबल सुद्धा खुश झाली, आंट मेबल वॉज डिलायटेड अँड पॉसिबली फ्लॅटर्ड, तिला अशी अरे हा मला असं एवढं रिस्पेक्ट देतोय किंवा एवढ्या प्रेमाने माझ्याशी बोलते म्हणून ती फ्लॅटर झाली होती. फ्लॅटर झाली होती म्हणजे खुश झाली होती. अँड लर्न फॉरवर्ड अँड लीन फॉरवर्ड टू किस, ती त्याला पप्पी देण्यासाठी पुढे आली तेवढ्यातच सीझरचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि सीझर्स अटेन्शन शिफ्टेड टू माय आंट्स ग्लिमिंग स्पेक्टिकल्स, कुठे गेलं दुसरीकडे तर त्या आंट मेबलचा जे चष्मा होता त्या चष्म्यांच्या काचाकडे गेलं आणि त्याची चोच जोराने त्या चष्म्यावर बसली आणि चष्मा खाली पडला. सीझर्स अटेन्शन शिफ्टेड टू माय आंट्स ग्लिमिंग स्पेक्टिकल्स अँड ट्रस्टिंग ऍट दॅम विथ हिज बीक ही नॉक दॅम ऑफ, नॉक म्हणजे खाली पडले, थ्रस्टिंग म्हणजे चोच मारणं. ओके, थ्रस्टिंग ऍट दॅम विथ हिज बीक, बीक म्हणजे चोच, अँड ही नॉक दॅम ऑफ, ते खाली पडून गेले, चष्मा खाली पडला. आंट मेबल नेव्हर वॉज द सक्सेस विथ द पेट्स, तर आंट मेबलला त्या पेट्सशी कधी जमवून घेता आलं नाही, कुठल्याही पेट्सशी त्यांचं कधीच जमवून येत नव्हतं. ओके, थोडक्यात त्यांचं पटत नव्हतं किंवा त्यांना हॅन्डल करता येत नव्हतं. पॅट ऑर पेस्ट्स, पेस्ट म्हणजे काय, किडे मकोडे ज्यांना आपण मारतो झुरळ पाली ह्यांना, तर ते म्हणते हे पॅट आहेत, हे पाळीव प्राणी आहेत की पेस्ट आहेत, घरातले नको असलेले किडे मकोडे आहेत. पॅट ऑर पेस्ट, ग्रँड मदर इन्सिस्टेड दॅट सीझर वॉज अ पेस्ट, तर तिला वाटली हा कावळा पाळीव प्राणी नाहीये तो पेस्टच आहे इन्स्पाइट ऑफ हिज एंगेजिंग हॅबिट्स, तर एवढं त्याला सगळं शिकून सुद्धा तो काही पाळीव प्राणी घरात ठेवण्यासारखा बनलेला नाहीये. इफ ही हॅड रिस्ट्रिक्टेड हिज ऍक्टिव्हिटीज टू आर ओन हाऊस इट वुड हॅव नॉट बीन सो बॅड, बट ही टूक टू व्हिजिटिंग नेबरिंग हाऊसेस अँड स्टीलिंग पेन्स अँड पेन्सिल्स हेअर रिबन्स कोम्ब्स कीज शटल कॉक्स टूथ ब्रशेस अँड फॉल स्थित. इफ ही वॉज रिस्ट्रिक्टेड टू द ऍक्टिव्हिटीज एट अर होम हाऊस इट वॉज वुड नॉट हॅव बीन सो बॅड, जर त्यांनी घरातच मस्ती केली तर एवढं काही वाटलं नसतं, एवढं काही वाईट झालं नसतं. पण तो ही टूक व्हिजिटिंग नेबरिंग हाऊसेस अँड स्टीलिंग पेन्स अँड पेन्सिल्स, तर तो नेबरिंग हाऊसेस शेजारच्या घरांमध्ये जाऊन पेन पेन्सिल्स चोरायचा, केसांचे रिबिन्स चोरायचा, हेअर रिबिन्स
फण्या कोम्स कंगवे चाव्या कीज शटल कॉक्स बॅडमिंटनचं जे फूल असतं ते शटल कॉक्स चोरायचा टूथब्रश चोरायचा आणि डेंचर्स फॉल्स टीथ म्हणजे आजच्या ज्या कवळी घालतात दातांना खोटे दात ते पण चोरून आणायचा ही वॉज एस्पेशली फॉन्ड ऑफ टूथब्रशेस तर त्याला टूथब्रशेस खूप आवडायचे आणि त्याने हे टूथब्रशेस त्या लेखकाच्या कपाट आहे त्याच्या वर आणून ठेवले होते खूप सारे टूथब्रशेस आणून ठेवले होते त्यांचं कलेक्शन केलं होतं कलेक्शन ऑफ दॅम ऑन द टॉप ऑफ माय कबर्ड इन माय रूम मोस्ट ऑफ द नेबर्स वर रिप्रेझेंटेड इन अवर हाऊस बाय टूथब्रश म्हणजे प्रत्येकाचे टूथब्रश आम्हाला ओळखू यायचं की कोण कुठला शेजाऱ्याचा हा टूथब्रश आहे ओके टूथब्रश सेल्स वेंट अप दॅट इयर तर टूथब्रशचा सेल असं गमतीने म्हटलंय त्यांनी की एवढे जमले होते की त्या वर्षी सगळ्यात जास्ती टूथब्रशचा सेल झाला असता ओके सो डीड ग्रँडमदर्स ब्लड प्रेशर तर जसे टूथब्रश वाढला त्यांचे सेल्स वाढले तसंही आजींचं ब्लड प्रेशर बीपी सुद्धा वाढलं टेन्शन याच्या मस्तीचा जो त्रास व्हायचा कावळ्याच्या त्याच्यामुळे आजींचं ब्लड प्रेशर पण वाढत होतं सीझर स्पाइड ऑन चिल्ड्रन गोईंग इन टू द बनिया शॉप अँड ऑफन मॅनेज टू स्नॅच स्वीट्स फ्रॉम दॅम एज दे केम आउट तर सीझर तो कावळा काय करतो मुला जेव्हा बनियाच्या दुकानात म्हणजे किराणा मालाच्या दुकानात जायची मुलं तर त्यांच्या मागामागं तो जायचा स्पाय म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवून असायचा जासूस एखादा जासूस सारखा त्यांच्यावर लक्ष ठेवून असायचा आणि त्या मुलं जेव्हा ती खाऊ काय घेऊन यायच्या स्वीट्स घेऊन यायच्या त्या दुकानातून तर त्यांच्या हातातले ते खेचून घ्यायचं स्नॅच स्वीट्स फ्रॉम देम एज दे केम आउट त्या दुकानातून बाहेर आल्यावर त्यांच्या हातातनं ते खाऊ खेचून घ्यायचा क्लोथ पॅक्स फॅसिनेटेड हिम तर क्लोथ पॅक्स म्हणजे ते चिमटे असतात आपण दोरीवर कपडे वाळत घातल्यानंतर ते चाप लावतात चिमटे लावतो ना पॅक्स ते त्याला खूप आवडायचे फॅसिनेटेड म्हणजे त्याला आकर्षित करायचे ही वॉज गेटिंग व्हेरी हॅपी वेन ही युज टू सी दोज पॅक्स त्याला हवे असायचे ते चिमटे क्लोथ पॅक्स फॅसिनेटेड हिम नेबर्स वूड रिटर्न फ्रॉम द बाजार टू फाइंड देअर वॉशिंग्स लाईंग इन द मड तर तो सगळे ते पॅक्स कपड्याला लावलेले शेजाऱ्यांच्या दोरीवर ते सगळे चिमटे तो घेऊन जायचा आणि मग ते वाऱ्याने सगळे कपडे खाली पडायचे मातीत तर नेबर्स बाहेरून घरी आल्यावर बाजारातून घरी आल्यावर जमिनीवर सगळे त्यांचे कपडे पडलेले असायचे मातीमध्ये ओके वॉशिंग्स म्हणजे त्यांचे कपडे नेबर्स वूड रिटर्न फ्रॉम द बाजार टू फाइंड दे आर वॉशिंग्स लाईंग इन द मड अँड नो साईन ऑफ द पॅक्स ते काही चिमटा नसायच्या त्यामुळे सगळे कपडे मातीत पडलेले असायचे दीज टू फाउंड देअर वे टू द टॉप ऑफ माय कपड तसं हे सुद्धा सगळे माझ्या कपाटाच्या वर साठवलेले होते चिमटे कपड्यांचे ओके त्या टूथब्रश बरोबर हे चिमटे सुद्धा कपाटावर ठेवलेले असायचे इट वॉज सीझर्स गार्डनिंग ऍक्टिव्हिटीज दॅट इज इट फायनली लेड टू डिझास्टर तर त्याला जी गार्डनमध्ये काम करायची जी आवड होती त्याची ऍक्टिव्हिटीज जे गार्डन होते ते जो काम तो करत होता गार्डनमध्ये त्याच्यामुळेच त्याला त्याचा डिझास्टर फेस करायला लागला डिझास्टर म्हणजे त्याचा विनाश झाला त्याची ट्रॅजेडी झाली त्याच्यामुळेच त्याला त्रास झाला सीझर्स गार्डनिंग ऍक्टिव्हिटीज दॅट फायनली लेड टू डिझास्टर ही वॉज हेल्पिंग हिमसेल्फ टू आर नेबर्स बीन्स वेन अ स्टिक वॉज फ्लंग ऍट हिम ब्रेकिंग हिज लेग्स तर शेजाऱ्यांचे जे दाणे म्हणजे शेंगा वाळत घातल्या होत्या बीन्स ओके वाळत घातल्या होत्या त्या तो खात होता चोरून ओके ही वॉज हेल्पिंग हिमसेल्फ स्वतः खात होता टू आर नेबर्स बीन्स वेन अ स्टिक वॉज फ्लंग ऍट हिम तर कोणीतरी त्याच्यावर काठी फेकून मारली ती त्याच्या पायाला लागली त्याचं पाय मोडलं ओके अँड वी कॅरीड द अनफॉर्च्युनेट बर्ड होम तर आय कॅरीड द अनफॉर्च्युनेट बर्ड होम तर तो लेखक त्याला घेऊन पायाला लागल्याबरोबर त्याला घेऊन तो घरी गेला अँड ग्रँडफादर अँड आय वॉश्ड अँड बँडेज हिज लेग एज बेस्ट वी कुड तर त्याचा पाय वगैरे चांगला धुतला त्याला बँडेज वगैरे बांधलं ओके बट इट वुड नॉट मेंड पण तो पाय ठीक झाला नाही तो तसाच जखमी पाय तसाच राहिला त्याचा तो पाय बरा झाला नाही सीझर हंग हिज हेड अँड नो लॉंगर टॉक्ड तर पायाला लागल्यापासून त्याला त्याच्या त्याने मान टाकली होती सीझर हंग हिज हेड म्हणजे त्याने मान टाकली होती त्याची मान सरळ होत नव्हती आणि तो बोलत पण नव्हता अँड नो लॉंगर टॉक्ड ही ग्रीव विकर डे बाय डे तो दिवसेंदिवस अशक्त होत गेला विकर होत गेला आणि तो खायचा पण नकारायला लागला रिफ्युजिंग टू इट An occasional sip of grandmother's homemade wine was all that kept him going. तर कधी कधी तो आजीने बनवलेली ती वाईन प्यायचा त्याच्यामुळे तो थोडे दिवस जगत होता दॅट कॅप्ट हिम गोईंग म्हणजे थोडे दिवस
त्याच्यावरच तो तग धरत होता. वन मॉर्निंग आय फाउंड हिम डेड ऑन द सोफा. ते एक दिवस तो त्यांना सोफ्यावर मेलेला सापडला. हिज लेग्स स्टिफ इन द एअर. तर त्याचे पाय हवेत होते आणि तो मेला होता. पुअर सीझर. हिज अँटी सोशल हॅबिट्स हॅड लेड टू हिज अर्ली एंड. अँटी सोशल हॅबिट्स म्हणजे त्याच्या ज्या सवयी होत्या, ज्या लोकांना आवडत नव्हत्या, ज्या सोसायटीमध्ये चालत नव्हत्या, ज्या नॉर्मल नव्हत्या, त्याच्यामुळे त्याचा जीव गेला होता. हिज अँटी सोशल हॅबिट्स हॅड लेड हिज अर्ली एंड. तो लवकर जाण्याचं कारण त्याचे अँटी सोशल हॅबिट्स होते, म्हणजे जे समाजात न वापरले जाणारे, समाजाला हार्म करणारे, म्हणजे समाजाला इजा पोचवणारे असे त्याचे हॅबिट्स होते, त्याच्यामुळे त्याचा लवकर अंत झाला. आय डग अ शॅलो ग्रेव्ह इन द गार्डन. तर त्यांनी एक खड्डा खणला गार्डनमध्ये आणि त्याला तिथे पुरून टाकला. अँड बरीड हिम देअर अलॉंग विथ ऑल द टूथब्रशेस. त्याच्याबरोबर काय काय पुरलं, ते टूथब्रशेस आणि कपड्यांचे चिमटे. विथ ऑल द टूथब्रशेस अँड द क्लोथ पॅक्स ही हॅड टेकन सो मच ट्रबल टू कलेक्ट. त्यांनी जे कष्ट घेतले होते सगळं टूथब्रशेस आणि ते कपड्यांचे चिमटे गोळा करायचे कष्ट घेतले होते, ते सगळे टूथब्रशेस आणि चिमटे त्यांनी त्याच्याबरोबर जमिनीत पुरून दिले होते. तर इथेच ही स्टोरी संपली. अँड दिस स्टोरी वॉज बाय रस्किन बॉन्ड फ्रॉम ग्रँडफादर्स प्रायव्हेट झू. ओके, तर तुम्हाला काय क्वेश्चन्स असतील काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला टाईप करून पाठवा. शक्य असेल तर मी उत्तर देईन. आणि हा लेसन इथेच संपतोय. त्याच्यानंतर पुढचा लेसन घेऊन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईन. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.